तर बघा अशी इंटरव्ह्यू आपल्या कोकणात अशी बोलत जेव्हा खेळतात ना देवाशी भिकाऱ्यासारखी म्हणता येणार नाही, चुकीचा शब्द आहे पण अशी गोळा करतो आम्ही पैसे काढ. मित्रांनो नमस्कार, मी रोशन पवार तुम्हा सर्वांचे एसमार्टच्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आपल्या कोकणामध्ये ज्या टुर्नामेंट होतात क्रिकेटच्या वेगवेगळ्या, जसं की ओवर आर्म, अंडर आर्म, त्याच्यानंतर काय गल्ली क्रिकेट, एक टप्पा आउट, अजून काय 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 असा होतात ना, आणि तसंच आता आज आपण तसाच म्हणजे एक टुर्नामेंटचा असा आनंद घेणार आहे. तर तो म्हणजे कुठला माहिती आहे, अंडरम उटू आउटवी. बरोबर ना रे, बोला मेला, मी एकटा बोलतो, मी खेळणार नाही आणि बोलतोय, मेला बोला काय मेला, कसे बोलणार रे, इकडे कलिंगड हादडत आहेत तर काय सांगणार. अंडरम ओपन उटू आउटवी. हा उटू आउटवी. तर मित्रांनो अंडरम उटू आउटवी या क्रिकेट हा क्रिकेटचा खेळ काय असतो ना तो आज आपण पाहणार आहोत. आणि ते म्हणजे एकंदरीत ती मजा असते ना गावाकडची टुर्नामेंटची, म्हणजे क्रिकेट खेळण्याची जी मजा असते ना गावाकडची, ती अनुभवायला मिळणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये. तर चला आता जास्त वेळ न घेता आपण हा व्हिडिओ पाहूयात. म्हणजे आता आम्ही हा जाऊन खेळून बिळून आलेलो आहोत इथे आणि इंट्रो जरा स्टार्टिंगला आत्ता करतोय. तर चला मित्रांनो आता म्हणजे का कारणासाठी आता इथे कशासाठी आलोय, आपण जिंकून आलो की हरून आलो ते सगळं आता तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. तर चला आता मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया. काय बघतं काय असता तू बघता म्हणून मी इथं अडकळतोय ना. तर चला मित्रांनो आता व्हिडिओ सुरू करूयात. म्हणजे इकडून आता आम्ही पुढे गेलो होतो त्या कुठल्या गावात, त्या कोतापूरमध्ये गेलो होतो. तर ते सगळं तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल आणि मग व्हिडिओच्या शेवटी आपण भेटूयात इथे आणि नंतर तुम्हाला तुम्ही या आमच्या सोबत कलिंगड खायला. चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूयात. मित्रांनो बघा आता आपण राजापूरकडून जो गावखाडी मार्ग आहे पावस मार्ग रत्नागिरीला जातो त्या रोडवर आहोत आणि आता या रोडवरून आपण राईट मारणार जरासं पुढे जाऊन जिकडे कोतापूरला जातात आणि तिकडे कोतापूरला मग अशी म्हटल्याप्रमाणे त्या क्रिकेटच्या मॅची आहेत, मॅची खेळून चाललो आम्ही वैना बाबलो आणि पुढे आपली टीम बघा कशी टीम आहे सगळी, यस मारण्याची टीम चालली आहे. बघूया आज काय करते करामत. इथे जरा रस्त्याचं काम सुरू आहे. म्हटल्याप्रमाणे हा तो इकडे राईट मारायचा आता आणि हा पुढे रत्नागिरीकडे गेला रोड तिकडे आणि आता इकडे आपण कोतापुरात गावात जातोय. पुरा टीमनं कसा रस्ता अडवलाय बघा, तरी आपले टीमचे दोन मेंबर पुढे गेलेत मया आणि विजय. रस्ता जरासा खराब आहे मित्रांनो इकडे. बघा मित्रांनो गाव लागायला सुरुवात झाली आहे, म्हणजे गावातली घरं, गाव तर लागलं मग अशी ही गावातली घरं आहेत कोतापूरची. खैची वाडी आहे माहित नाही, इथं बोर्ड बिल्ड खैतरी दिसत उत्तरवाडी आहे काय आणि आपल्याला खाय आपल्याला खाय जाऊचा अशी आपल्याला खै रे इकडे वाटत ना खाली हे बाबूदा माहिती आहे ना तू. तर आता इथे दुकानात विचारलाय खाय जाऊचा आता पोरांनी, आता काय तर सांगितलं काय सांगितलं तर माका काय कळला नाही. खाली विचार इथं वाटलं इकडे तिकडं हा काकाने सांगितलं ना इकडे माहिती दगड पकडला होता कुठे गेला बंद कधी आलेले होते वाटते पेट्रोलाचाच आहे पेट्रोलाचाच आहे. हे बंद
तुम्ही इथं आलेलो आपण, इथे एक ट्रॉफी मारलेली आपण, ती मागे आलेलो ते इथे माहितीये ना. बाळा मित्रांनो, मस्त निसर्ग आहे या गावचा. देखील खाली पर्याय आहे, दाखवतात तिकडे पर्याय आणि झाडं बिडं पण दिसत नाही रे. पर्याय दिसत नाही, दाखवतात कुठे खाली काय पर्याय आणि मस्त नाली मोकळी झाडं बिडं लावली दिसत. आत्ता दिसत बघा, इथं फुल लागेल. वाव, किती भारी आहे ना. दाखव खाली तिकडे बघा. हा पहा मित्रांनो, पर्यो आणि हा रोड पुढे जातोय वाटतं गावात कुठे तरी, आणि इकडेच असणार. इकडे ते इकडेच असणार, पर मागे एकदा आलो ते. अरे इकडे सेमी फायनल ला हरलो नाही का मागे एकदा आलो गेल्या वर्षी. मग इकडे इकडेच अरे इकडेच असणार रे, मैदान इकडेच आहे ना. अरे मैदान ओरम तयार होशन तर त्यात तिथंच असल बघून तयार चल बघून. माडा बघा, माडा बघा, माडा झाड बघा. इथं खोपडीची बागा आहे इकडं आहेत मॅची. इथं पोरा बिरा दिसत आहे, इथं अंड्रम टाकताय. उद्धव उठवी हा वाटतो इकडं. मोबाईल घेतला सर, तू मोबाईल बंद करू. तर मित्रांनो बघा, आता आपण आलो एक कोतापूरला, आणि इथे मॅची आहेत. आणि कोतापूर मोंडेवाडीत आलो होतो आपण, आणि आपली टीम आता सज्ज झालेली आहे मोंडेवाडीच ना. तर बघा, एस मराठीची टीम इथे आता सज्ज झालेली आहे, आणि आताच राऊंड आहे असं म्हणतात. हे पण एंट्री फी गोळा करा, जरा एंट्री फी गोळा करा. पन्नास पैसे काढा. अरे पैसे काढा बबलू, काढ पैसे. अबो अबो, अरे लपून बबलू, वडापाव खा. वडापाव खायस काय? किती इंटरव्ह्यू आहे? 500. बाकी तुझ्याकडचे कॅप्टन ना तू, बाकी तू भरणार. गेला टॉस उडत गेलाय. कोण गेला? विजय गेला. कामे टॉस उडवताना आपला आलं पाहिजे. इंटरव्ह्यू झाली 500. तर बघा, अशी इंटरव्ह्यू आपल्या कोकणात अशी पोरं जेव्हा खेळतात ना, तेव्हा अशी भिकाऱ्यासारखी म्हणता येणार नाही, चुकीचा शब्द आहे, पण अशी गोळा करतो आम्ही आणि जातो. आता टॉस झाला काय? सुद्या तर इकडे सुदर्शन आलाय. टॉस झाला होतोय, तर इकडे आता टॉस उडवणार आहे. आणि इकडे बघा, ह्यांचं असा हे ह्याला काय बोलतात रे, पॅव्हिलियन. पॅव्हिलियन चला, पॅव्हिलियन आणि मंडळाचा विंडाचा सगळा आता एकच असतं आपल्याकडे. आणि इकडे यांच्याबरोबर मॅच असणार आहे कदाचित आमची. बघ इकडे सुलगावकर आलेत सगळे, तर आपली टीम आहे ही पण. चला मित्रांनो, आता टॉस होईल आणि टॉस आता आपण जिंकतो का पाहूयात. तर आपली तिकडे टीम गेली आहे बघा मैदानाची पाणी करण्यासाठी. मैदानाची पाणी करतायत. मागच्या वर्षी पण आम्ही इथे आलो होतो आणि फायनल मारली होती, तेव्हा आमच्या ऑपोजिट हेच होते. आता त्यांनी आमच्या सोबत लावून घेतली आहे पहिली मॅच. तर मित्रांनो पाहता, टॉस होतोय आणि सुदर्शन आपला कॅप्टन. मागणार कोण आहे? समोरच्या टीमचं नाव सांग. नाव सांग. जीएसपी सोलगाव. जीएसपी सोलगाव आणि आपली एस महाराजा. आता टॉस होतोय आणि टॉस मागणार कोण आहे? गावचा गावकार आहे मी, गावकार. मीच मागणार, मीच मागणार, मीच मागणार. सुदर्शन मागणार आहे आपला आणि टॉस करणार आहे. आटाचा कॉल आहे आणि छापा पडलेला आहे. सोलगाव, जेएसपी सोलगाव. आणि अशा प्रकारे आपण टॉस हरलेलो आहे, पण टॉस हरलो तर काय आलं, मॅच आम्ही जिंकणार आहे. होय ना, हे मॅच आम्ही जिंकणार आहे. मॅच आम्ही जिंकणार आहे रे बाबा, पण टॉस जिंकला तरी काय हरकत नाही, मॅच आम्ही जिंकणार आहे. हा इकडे ना, हा आपला मित्रच आहे, अपोजिट टीम मधला आहे हा बघा ऋषी. तर ह्याला आता जरा ना बोलायच्या सगळ्याचं फिक्सिंग करायसाठी काहीतरी प्रयत्न करूया. ए आता तुला काहीतरी देतो. हा काय दिसत नाही इकडे, आय थांब दिसत नाही.
काहीतरी देतो तुला, फिक्सिंग करूया ना. हा फिक्सिंग करूया ना. ये इकडे 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 आमच्या आमच्या टीम कडे नेतो याला. ए हाबो हाबो ये हाबो ये बाबू ए बो ये ए मया हाबो हावी म्हणतोय फिक्सिंग करतो बोलतोय काय तरी द्या. काय किती विचार किती काय तरी डन करा. साडेपाच रुपये हे चल साडेपाच रुपये हे काय काय साडेपाच रुपये थांब थांब ते बक्षीस बक्षीस पण नाही एवढा. हे साडेपाच रुपयात डन झालाय. साडेपाचचे 10 देऊया चालले हरकत नाही. साडेपाच हजार तू मेला तेवढा बक्षीस नाही आहे. काय माहिती तो जिंकल्यावर काय घेतला ते ना काय ते फिल्डिंग घेणार आणि काय तीन फ्रेश. तर तिकडे पहा मित्रांनो जेव्हा टीम आहे जीएसपी सोलगाव ती मैदानात गेली आहे फिल्डिंग करण्यासाठी आणि बॅटिंग साठी आमंत्रित केलंय बारसू टीमला. आणि बारसूचे आता प्लेयर बारसू म्हणजे एस महाराजा. आपल्या गावाचं नाव आहे बारसू आणि आपल्या टीमचं नाव आहे एस महाराजा. तर आता ओपनिंगला कोण जातोय पाहूयात आपण. तर आज आपण तुम्हाला ही कोकणातली क्रिकेट मॅच ची मजा देणार आहोत. उठवा उठवी अंडर आर्म लहानपणी खेळायचो त्या आठवणी पुन्हा ताज्या होत आहेत. आणि इकडे तगडे बॅट्समन आपले ओपनिंगला चाललेत. कोण सुदय आणि कोण जातोय निखिल. तेच सांगतो ना म्हणजे तगडे दोन बॅट्समन आपल्या ओपनिंगला चाललेत सुदर्शन आणि निखिल. तेव्हा चपला काढून ठेवला नाही तर पहा मित्रांनो आपला ओपनिंग बॅट्समन निखिल सज्ज झालाय. मॅचच्या माल टोपी उठाउटीच्या नादात पहिलाच बॉल सुटलाय मिस केलाय निखिलने. हे कॉमेंट्री बंद आहे ना रे. लाईट गेले आता कॉमेंटरीशिवाय मजा नाही रे. पण अरे आउट झाला आणि आपला आशिष चाललाय आता ओढेगाव अरे आपण फिक्स केलं त्याला मग अशी ऋषी तोच आहे ऋषी. किती धाव करतात ते जोरदार येस महाराजा बोला होय महाराजा येस महाराजा धावसंख्येत भर पडले ते 20. चांगली फलंदाजी करताना यश महाराजा बारसू बघूया. आणि हा नेक्स्ट स्टंपच्या खूपच बाहेरून जाणारा चेंडू पंच बाने वाईट घोषित करतात. चांगली कामगिरी करतात दिसतात बाने. धावसंख्या किती रे 2. 2 ने धावसंख्येत भर पडले ती 22. ते चेंडू शकत होता परंतु क्षेत्रक्षणावर थोडीशी गडबड असल्यामुळे चेंडू मस्त मस्त तीन धाव संख्या चार धावले तीन चार धावले धावले चार धावा किती झाल्या त्या पटकन सांगायचे आहेत. चार 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 ने धाव संख्या झाली ती 26. ए सुधीर रनिंग दे यार. एक गरीबा 24 दुसरा षटक चालू असताना 26 सुधीर रनिंग देव सुंदर आता बॅट्समॅनला चुकून जातोय धाव काय मिळू शकत नाही. धाव संख्या आहे तिथे 28. एक गरीबात 28 दुसरा षटका खेळ
काही चेंडू शिल्लक आणि हा चेंडू कुठला चेंडू आणि हा धाव संख्या झाली होती चार धावीने 32 आता संघाचा शेवटच आणि वैयक्तिक पहिलं शतक घेऊन कोणी जाते बघूया किती धावा रोखू शकतात ते आपल्या संघासाठी त्यांना सामना करणार ते यश महाराजा बाळसो 39 कट केला चेंडू चार धावा पडले ती 43 एक गडी बाद 43 विकेट धावले चार धाव दमले रे विकेट शिल्लक पाणी द्या रे पाणी होऊन द्या किती चेंडू शिल्लक आहे कोच पाणी याने जाणार किती चेंडू पाणी पिणे तीन चेंडू शिल्लक आहेत चेंडू आणि हा 17 शेल होता 14 शेल सुटला तीन धाव आणि हा क्षेत्र कृपया इथे गुंतून आणि आताच्या धावांच्या 47 कृपया मंडळात सहकार्य करायचे दुसरे डाव कुठे हा क्षेत्र खेळामध्ये यस महाराजा बोला होय महाराजा येऊ एकत्र सर्वजण दाखवू सुंदर कोकण येऊ एकत्र सर्वजण दाखवू सुंदर कोकण बोला यस महाराजा बोला होय महाराजा बोला यस महाराजा बोला होय महाराजा तर मित्रांनो आता पहिली इनिंग झाली आहे आणि आपल्या टीमने स्कोर केलेला आहे महाराजा 56 आणि आपली टीम आता फिल्डिंग साठी गेली जिंकणार आहे काय कारण आपला ऋषी आपल्या सोबत आणि याच्या सोबत आपण फिक्स केलेला आहे तर खूप चांगली बॅटिंग केली आशिषने जबरदस्त काय झाला तर खूप दमलाय तो धावून धावून जीव गेला त्याचा बघा बॅट घेऊन येतोय सांगायच्या किती धावा झाल्या बाबू पाय कुठे काय धावा किती येत सांगायचे पंचाने आपल्या संघासाठी स्वरूपात सांगायचे तापून टाकणार तू टाईप लिहिल्या ते सांगत त्यांना आपल्याला जायचं ही हरून घेऊया तिकडे आपल्याला फायनलला गेलो आपण ती ही हरून घेऊया आपण काय ना सुळगावला साप काय ठीक आहे बरोबर जिंकायला देत होता मला जिंकायला देतो ही
आणि तू खेळाडू बात करण्यास खिलवलाय सुंदर साठी केलं बात करण्यास काय झालं सुंदर सजेल घेतलं खरोखर चेंडू साधावा आणि हलक्या कट केला चेंडू आणि हा सीमा रेषेवर चेंडू हे पैसे काढ चांगली फलंदाजी करताना पैसे काढ तर मित्रांनो सालाबाद प्रमाणे आपण पहिला राऊंड हरलेलो आहोत आणि कलिंगड खायची शेवटी त्या मजा घेतोय तर कधी कधी जिंकतो आम्ही म्हणजे असा आठवणीत राहणारे असे मुवमेंट असतील दोन चार ट्रॉफ्या मारलेल्या आहेत त्या कधीतरी दाखवू आपण आहेत ना रे दोन चार मारले ना हा म्हणजे अशा आठवणीतल्या त्या आठवणींवर आम्ही जगतोय आणि त्या आठवणींवर परत परत एंट्री फी टाकून एंट्री फी चे पैसे आतापर्यंत किती गेले ते एंट्री फी किती गेले आतापर्यंत तर कुठे दोन चार ट्रॉफ्या मारलेल्या पूर्वीच्या काळात त्याच्या आठवणीत एंट्री भरून 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 10,000 रुपये आतापर्यंत गेले आहेत आणि चला ठीक आहे मित्रांनो पण आता कसा तुम्हाला मग सांगितलं ना सुद्धा आपल्याला जायचं आहे ना राऊंडला तिकडे म्हणून आपण हरलो ना आपल्याला तिकडे सेमी फायनलला गेलो आपण मगाशी काय बोललो ते पण माहित नाही काय बोलतो त्यामुळे आम्ही इकडे आता असंच म्हणजे आम्ही असं फोटो व्हिडिओ म्हणून आम्ही आता उठून आलेलो आहे हा तिकडे बक्षीस जास्त आहे ना तिकडे बक्षीस जास्त आहे म्हणून आम्ही इकडे हर आहे तिकडे 20,000 आहे आणि तिकडे चाललो म्हणून आम्ही म्हणून इकडे हरून 10,000 गेलेले आहे 10,000 अजून भेटतील कसे या हिशोबाने आम्ही तिकडे चाललो इकडे हरून घेतलेला आहे हा तर आता तुम्हाला कळलंच असेल हे सगळं खोटं आहे तर मित्रांनो 1,000 रुपये हे सगळं खोटं आहे तुम्हाला कळलं असेल तर मित्रांनो अशी मजा असते आपली कोकणातली क्रिकेट खेळण्याची क्रिकेटच्या टुर्नामेंट असतात गावागावांमध्ये तर हा एक प्रकार होता अंड्रम उठवा उठवी म्हणजे असं ओपन तर असाच बॉक्स असतो त्यानंतर ओरम वगैरे सगळ्या अशा टुर्नामेंट तर याच्या आधी पण आपण या संदर्भात व्हिडिओ बनवलेले आहेत क्रिकेटवर तर ते तुम्हाला पाहायचे असतील तर आता एंड स्क्रीनला तुम्हाला इथे त्या लिंक दिसत असतील बॉक्समध्ये त्या बॉक्सवर क्लिक करून तुम्ही अजून ते पण व्हिडिओ पाहू शकता तर आजचा हा व्हिडिओ असा तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ शेअर करा आजच्या व्हिडिओबद्दल काय वाटलं हे कॉमेंट करून कळवा चला मित्रांनो भेटूयात आता कोकणच्या लाईफस्टाईलवरील अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा आपलं यूट्यूब चॅनल टाटा.